हाय, मुलांना अभ्यास करायला आवडत नाही, मग या टिप्स वापरून पहा, 57 पुस्तक घेऊन अभ्यास करतील. मी असे पेरेंटिंग टिप्सवर काय व्हिडिओ बनवत आहे याचं एक कारण आहे, कारण तर मी पण एक पेरेंट्स आहे आणि मी ज्या ज्या फेजमधून जाते, म्हणजे मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, त्यांचं फ्युचर, या सगळ्या गोष्टीमधून मी पण जाते आणि ह्या ज्या टिप्स आहेत त्या टिप्स मी स्वतः फॉलो करते, त्याचा नक्कीच मला फायदा होतो आहे. म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करा, नुसतं व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाही आहे, तर व्हिडिओ भेटल्यानंतर त्या ज्या काही टिप्स आहेत त्या आपण पेरेंट्स म्हणून ट्राय करत चला, म्हणजे नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. मुलांना अभ्यासाची आवड नसते ही काही नवीन गोष्ट नाही. अशी अनेक मुले आहेत ज्यांना अभ्यास ही शिक्षा वाटते आणि ते फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतात. बाहेरच्या मित्रांच्या गोंगाटात आणि हसण्यात कोणाला जावे वाटणार नाही, यात मुलांचाही दोष नाही, परंतु मुलांचा अभ्यास न करण्याच्या सवयीमुळे पालकांना त्यांची खूप चिंता वाटत असते, कारण मुलांनी अभ्यास केला नाही तर साहजिकच तो मागे पडेल. ज्या वेगाने शिकायला हवे त्या गतीने ते सर्व काही शिकू शकणार नाहीत, परंतु मुलांच्या अभ्यासात रस नसण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत येथे जाणून घ्या की पालक म्हणून तुम्ही मुलाला अभ्यास करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता. अभ्यास करताना मुलांजवळ बसा, पण त्यांचा टेन्शन वाढवू नका. जेव्हा मुलं अभ्यास करत असतील तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ बसू शकता, पण मुलांचे टेन्शन वाढणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर कोणी मुलांसोबत बसले तर त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होते आणि कंटाळा येत नाही, पण पालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भीती वाटत असेल किंवा आईवडील मुलांना ओरडत असतील तर मुलं घाबरतात, त्यामुळे अभ्यासामधून त्यांचे पूर्णपणे लक्ष विचलित होते. दुसरा पॉइंट आहे, अभ्यासाची वेळ निश्चित करा. जर रोज एकाच वेळी अभ्यास करायला बसत असाल तर मुलांना त्याच वेळी अभ्यास करण्याची सवय लागते. प्रयत्न करा मुलं नेहमी अभ्यासाचे वेळापत्रक पाळतील. मुलांचे खेळण्याचे वेळापत्रकही तयार करा आणि खेळण्याच्या वेळी त्यांना अभ्यासाला बसवून ठेवू नका. तिसरा पॉइंट असा आहे की अभ्यासाला बनवा रंजक, म्हणजे मुलांना सांगा की नवीन नवीन गोष्टी शिकून ते जगभरात कित्येक गोष्टी समजून घेऊ शकतात. त्यांना गुणांची चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि फक्त शिकण्याकडे लक्ष द्या हे सांगा. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन अभ्यासासाठी व्हिडिओही दाखवू शकता. म्हणजे जर कोणता टॉपिक हार्ड जात असेल तर आजकाल भरपूर सोर्सेस आहेत ते सोपं करून घेण्यासाठी. आज प्रत्येक लेसन हे यूट्यूबवर आहे. लक्ष विचलित होऊ देऊ नका. मुलं जिथे बसून अभ्यास करत आहेत तिथे त्यांचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. मुलांचे लक्ष अभ्यासातून वळले तर त्यांना पुन्हा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे फार कठीण जाते. जेवढे शांत वातावरण असेल तेवढे चांगले. अभ्यासामधून छोटी छोटी विश्रांती घ्या. जर तुम्ही 2 तासाचा वेळ अभ्यासासाठी काढला आहे तर मुलांना 2 तासामध्ये सतत अभ्यास करण्यासाठी सांगू नका. त्याऐवजी मध्ये छोटी विश्रांती घेऊ द्या. त्या विश्रांतीमध्ये मुलांना पिण्यासाठी ज्यूस किंवा खाण्यासाठी आवडीचे फळ, सॅलड असे देऊ शकता, ज्यामुळे ते पुन्हा फ्रेश माइंडने अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करतील. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.